नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर यावर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, येणाऱ्या 30 एप्रिलच्या अराजपत्रित पूर्वपरीक्षेसाठी आपण PYQ ची सिरीज बघत होतो। यामध्ये इतिहास विषयाचा आपला शेवटचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला बघायचा आहे। त्याचं नाव आहे राष्ट्रीय चळवळी। आपल्या भारतामध्ये स्वतंत्रता मिळवण्यासाठी किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांनी काँग्रेस या राजकीय पक्षाच्या माध्यमातून तसेच इतर काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळी निर्माण केलेल्या होत्या। तर या राष्ट्रीय चळवळींबाबत आपल्याकडे मागच्या 5 वर्षांमध्ये कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला आलेले वेगवेगळे प्रश्न, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस, त्या प्रश्नांचं डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं आहे। मित्रांनो, याचा एकच फायदा होणार आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धा परीक्षांमध्ये रिपीटेड आणि रिलेटेड अशा स्वरूपाचे प्रश्न असतात। ज्यावेळेला रिपीटेड आणि रिलेटेड अशा स्वरूपाचे प्रश्न येतात त्यावेळेला 100 पैकी अशा प्रश्नांची संख्या ही जवळपास 60-70% असते। मग हे 60-70% प्रश्न आपल्या हातचे आहेत, ते मार्क आपल्याला मिळायलाच पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न म्हणून PYQ। म्हणून मित्रांनो, हे व्हिडिओज आपण घेतोय। होप सो आपण याच्या आधीचेही व्हिडिओ बघितलेले असतील, नसतील बघितले तेही बघा, आणि याच्या पुढचेही विविध विषयांचे आपले PYQ व्हिडिओज किंवा सिरीज हे चालू असणार आहे, रोज एक व्हिडिओ याप्रमाणे, आणि नक्कीच ती बघा, त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या 30 एप्रिलच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो। मित्रांनो, सुरू करूया आपण राष्ट्रीय चळवळी। पहिला प्रश्न बघा, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? आता लक्षात घ्या, सुप्रीम कोर्ट हे जे काही कलकत्त्यामध्ये स्थापन झालं याची स्थापना ही अर्थात जो पहिला कायदा आपल्याकडे आलेला होता त्या कायद्यानुसार झालेली होती। कारण आपल्याकडे ज्यावेळेला ब्रिटिश सत्ता भारतामध्ये स्थिरावली, निर्माण झाली, त्यावेळेला भारतामध्ये एक कुठे ना कुठेतरी संक्रमण अवस्था होती। आपल्याकडे ब्रिटिशांच्या आधी असणारी मुघल सत्ता, त्यानंतर आता आलेली ब्रिटिश सत्ता, मग मुघल सत्तेच्या काळामध्ये मुघलांचे कायदे, आता ब्रिटिश सत्ता आली मग ब्रिटिशांचे कायदे, मग अशा संक्रमण अवस्थेमध्ये असणाऱ्या भारताला एक उच्च न्यायालय मिळावं, एक सर्वोच्च न्यायालय मिळावं किंवा एक अशी प्रकारची न्यायव्यवस्था मिळावी की ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे जे निर्णय आहेत, सर्व प्रकारचे जे खटले आहेत, सर्व प्रकारचे जे गुन्हे आहेत त्यांना योग्य प्रकारचा न्याय मिळेल, यासाठी आपल्याकडे 1773 नियंत्रण कायद्यानुसार एक सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं, जे सर्वोच्च न्यायालय कलकत्त्यामध्ये होतं। सो कलकत्त्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं हे जे सर्वोच्च न्यायालय आहे याची स्थापना आपल्याकडे करण्यात आलेली होती नियंत्रण कायदा 1773 यानुसार। मित्रांनो, या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेलं जे सुप्रीम कोर्ट आहे, या सुप्रीम कोर्टचा जर आपण विचार केला तर याचं स्थळ कलकत्ता, शिवाय या सुप्रीम कोर्टामध्ये एक सरन्यायाधीश, एक होता सरन्यायाधीश आणि इतर 3 जे होते ते न्यायाधीश होते, म्हणजेच मुख्य न्यायाधीश आपण त्यांना म्हणू शकतो। सो लक्षात घ्या, एक सरन्यायाधीश होता शिवाय इतर 3 न्यायाधीश होते, ज्यामध्ये एक सरन्यायाधीश होता त्याचं नाव होतं एलिझा इम्पे। त्याचप्रमाणे इतर जे 3 न्यायाधीश होते त्यापैकी एक होता हाईड, दुसरा होता चेंबर्स आणि तिसरा होता लिमेस्टर। आता मित्रांनो, ही सर्व नावं 1773 नियंत्रण कायद्यात दिलेली आहेत, मग नियंत्रण कायद्यामध्ये ही नावं दिलेली आहेत त्यामुळे ही नावं आपल्याला तोंडपाठ करणं गरजेचं आहे। हा जर असं असलं असतं की 1773 कायद्यानुसार कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येत आहे, बस एवढंच फक्त कायद्यात दिलं असतं, आणि त्यामध्ये असणारे न्यायाधीश, सरन्यायाधीश हे नंतरच्या काळात नियुक्त केले असते तर नक्कीच आपल्याला या लोकांचा मग अभ्यास करण्याची आवश्यकता नव्हती। पण हे कायद्यात दिलेले, कायद्यातली एक तरतूद आहे, या कारणामुळे यांचा अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे। सो मित्रांनो, हे 3 नावं 4 नावं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। शिवाय यातले एलिझा इम्पे हे एक अत्यंत महत्त्वाचं नाव आहे, कारण गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग यांचा हा शाळकरी मित्र होता, आणि त्यामुळे ज्यावेळेला वॉरन हेस्टिंग हे आपल्याकडे गव्हर्नर जनरल म्हणून काम करत होते त्यावेळेला वॉरन हेस्टिंग यांची अनेक प्रकरणं
हे निकाली काढणं आणि त्या प्रकरणांमध्ये वॉरन हेस्टिंगच्या बाजूनी निर्णय देणं हे काम या एलिझा इम्पे यांनी केलेलं होतं. त्यामुळं एलिझा इम्पे जे भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कारभारामध्ये देखील आपल्याला शिकणं आवश्यक असतं, म्हणून यांचा अभ्यास व्यवस्थित करा, ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा प्रकारचा हा कायदा 1773 आणि त्यानुसार स्थापन करण्यात आलेलं सुप्रीम कोर्ट. पुढे बंदीजीवन याबाबत आपल्याला विचारलेले, बंदीजीवन ही पुस्तिका कोणाची आहे? आता लक्षात घ्या, बंदीजीवन हे जे काही पुस्तक आहे हे जीवन सॉरी बंदीजीवन हे पुस्तक आपल्याकडे क्रांतिकारकांचं पुस्तक आहे. कोणाचं पुस्तक आहे? क्रांतिकारकांचं. ओके, कुठे ना कुठेतरी क्रांतिकार्य करायचे आणि त्या क्रांतिकार्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला तुमची वाटचाल तुमच्या आयुष्याची जडणघडण करणं आवश्यक आहे या संदर्भातली माहिती या पुस्तकामध्ये दिलेली होती. या पुस्तकेचे लेखक होते सचिंद्रनाथ सन्याल. सचिंद्रनाथ सन्याल यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं बंदी जीवन या नावाने. कारण तुम्ही एक अशा कार्यामध्ये उतरणार आहात की ज्या कार्यामध्ये जर तुम्ही पकडला गेलात तर तुमचं जीवन बंद आहे, पूर्णपणे बंदी होणार आहे, किंवा तुम्ही मारले जाणार आहात. त्यामुळे तुम्हाला मरायचे आणि ते मरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यायचे हे माहिती आहे, तरी देखील जो इथे व्यक्ती येतो तो एक महान असा प्रेरणा घेऊन आलेला असतो, उच्च कोटीची देशभक्ती घेऊन आलेला असतो. याबाबतचं संपूर्ण वर्णन या पुस्तकेमध्ये केलेलं आहे सचिंद्रनाथ सन्याल यांनी. पुस्तकाचं नाव आहे बंदी जीवन. राम मोहन रॉय, राजाराम मोहन रॉय यांचं नाव, राजा ही त्यांची पदवी. राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर टिंबटिंब हे ब्राह्मो समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत होते. आता लक्षात घ्या मित्रांनो, ब्राह्मो समाज हा एक अत्यंत महत्त्वाचा समाज जर आपण विचार करायला गेलो तर भारतातील राष्ट्रीय स्तरावरील समाज सुधारणेचा पहिला प्रयत्न. ओके, पहिला प्रयत्न म्हणजेच काय तर ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली होती 1828 मध्ये. ओके, आणि याची स्थापना करणारे होते राजा राममोहन रॉय यांनी याची स्थापना केली होती. पण राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाला 1833 मध्ये. मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कुठं झाला असंही आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर लक्षात घ्या राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झालेला आहे लंडनमध्ये. ओके, सिंपल आहे. तुम्हाला प्रश्न असेच विचारले जाणार आहेत की जे काहीतरी वेगळे आहेत. आता राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू जर भारतात झाला असता तर तुम्हाला प्रश्न विचारला असता का की राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू कुठं झाला भारतात? अरे ते काही विशेष आहे का? काहीच नाही विशेष, नॉर्मल आहे ते. महात्मा गांधी यांचा मृत्यू कुठं झाला? भारतातच झाला ना, ते काही विशेष नाही आहे. पण जर आपल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू दुसरीकडे जाऊन झालेला असेल तर नक्कीच त्याच्यावर प्रश्न असणार आहे. मग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व राजाराम मोहन रॉय, आणि म्हणून लक्षात घ्या राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झालेला आहे कुठं? लंडनमध्ये. राजाराम मोहन रॉय हे तत्कालीन दिल्लीच्या गादीवर बसणारा जो बादशाह होता अकबर शहा दुसरा, काय नाव होतं याचं? अकबर शहा दुसरा, जो दिल्लीच्या गादीवर बसणारा तत्कालीन बादशाह होता, या बादशाहला बादशाह ही पदवी ब्रिटिशांनी नाकारलेली होती. मग ही पदवी त्याला पुन्हा एकदा मिळावी यासाठी ब्रिटनमध्ये जाऊन याच्या वतीने भांडणं करणारे वकील म्हणजे राजाराम मोहन रॉय. आणि राजाराम मोहन रॉय यांनी यशस्वी पद्धतीने तिथं बोलणी केली आणि त्यातनं अकबर शहा द्वितीय यांना बादशहा ही पदवी मिळाली. मग अकबर शहा द्वितीय यांना ही बादशहा पदवी मिळाली, ते खुश झाले. आणि मग अकबर शहा द्वितीय यांनी या राम मोहन रॉय यांना एक पदवी दिली, ती पदवी म्हणजे राजा. काय पदवी दिली? राजा. आणि म्हणून मग त्यांचं नाव बनलं राजा राम मोहन रॉय. सो मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांचा मृत्यू झाला लंडनमध्ये 1833. मग आता लंडनमध्ये ज्याला 1833 यांचा मृत्यू झाला, त्यानंतर ब्राह्मो समाजाचं जे काही दैनंदिन कार्य आहे, त्याची जी काही आठवड्याची प्रार्थना आहे, हे प्रार्थना घेण्याचं काम कोणी केलं? तर ते काम केलं देवेंद्रनाथ टागोर यांनी. कारण ब्राह्मो समाजामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबरच राजाराम मोहन रॉय यांच्याबरोबरच त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं किंवा काम कोण करत होते? तर ते देवेंद्रनाथ टागोर करत होते. यामुळेच देवेंद्रनाथ टागोर यांनी ते कार्य पुढे चालू ठेवलं.
मग या देवेंद्रनाथ टागोरांनी काय केलं की बाबा केशवचंद्र सेन नावाच्या व्यक्तीला ब्राह्मो समाजाच्या आचार्य पदावरती नियुक्त केलं. आणि मग कालांतराने कुठे ना कुठेतरी देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात वैयक्तिक विचारांवरनं खटके उडायला लागले. आपण बघितलं ते देवेंद्रनाथ टागोर यांचे जे विचार होते ते विचार ब्राह्मो समाजाचे म्हणजेच राजाराम मोहनराय यांचे होते, पण केशवचंद्र सेन यांचे जे विचार होते ते आधुनिक होते. म्हणजे धार्मिक विचार होते पण धर्मातले आधुनिक विचार होते, आणि त्यामुळे केशवचंद्र सेन हे बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा ब्राह्मो समाज स्थापन केला. यांनी वेगळा ब्राह्मो समाज म्हणजेच केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केला आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी आदी ब्राह्मो समाज स्थापन केला. पण मित्रांनो इथं आपल्याला फक्त विचारलं काय की राजाराम मोहनराय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना कुणी घेतली तर ती घेण्याचं काम केलेलं होतं देवेंद्रनाथ टागोर यांनी. राजाराम मोहनराय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाची धुरा सांभाळणारं एक महत्त्वाचं नेतृत्व किंवा व्यक्तिमत्व राजाराम मोहनराय. चौरी चौरा या घटनेनंतर टिंब टिंब ही चळवळ संपुष्टात आली असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा चौरी चौरा हे शब्द इतका व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, शब्दाचं नाव काय चौरी चौरा हे नीट लक्षात घ्या. चौरी चौरा हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण लक्षात घ्या चौरी चौरा याचा अर्थ काय म्हणजे याचा अर्थ घ्यायला उडत पण तुम्हाला प्रश्न काय विचारणार ते कधी कधी चौरा चौरी काय विचारणार चौरा चौरी आयोगाने विचारलेले प्रश्न की बाबा आपल्याकडे जी असहकार चळवळ आहे ही असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आली, मग त्यामध्ये चौरा चौरी किंवा चौरी चौरा अशा दोन्ही पर्याय दिलेले आहेत. मग तिथं आपण 100% कन्फ्यूज होणार अरे नेमकी वेलंटी पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे, चौरी चौरा आहे का चौरा चौरी आहे, आम्हाला फक्त तेवढंच माहिती आहे. त्यामुळे त्यातलं स्पेसिफिकेशन करून ठेवा कारण आयोग यामध्ये तुम्हाला 100% गडबड करण्यासाठी प्रयत्न करणार. तुम्ही गडबडलंच आहो, तुमची गडबड व्हायला पाहिजे यासाठी आयोग प्रयत्न करणार. म्हणून तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीने स्पेसिफिक उत्तर लक्षात ठेवायचं आहे, स्पेसिफिक त्या पॉईंटकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जेणेकरून नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. बघा चौरी चौरा हे गोरखपूर जिल्ह्यामधलं एक गाव, गोरखपूर कुठे आहे तर गोरखपूर आहे उत्तर प्रदेशमध्ये. ओके युपीमध्ये असणारं गोरखपूर, गोरखपूरमध्ये असणारं चौरी चौरा नावाचं एक ठिकाण या ठिकाणी काय झालेलं होतं तर या ठिकाणी फेब्रुवारी महिना, कुठला महिना फेब्रुवारी 1922 मध्ये काय झालं की एक शांततेच्या मार्गाने मिरवणूक चालली होती, सरकारच्या विरुद्ध आपण एक मिरवणूक काढलेली होती किंवा मुका मोर्चा काढलेला होता असं म्हटलं तरी हरकत नाही. मग या मोर्चामध्ये काही नव्हतं, सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकारच्या घोषणाबाजी नव्हत्या, फक्त हातामध्ये जे काय असेल ते कागद घेऊन जायचा किंवा असे मोठे पुठ्ठे त्याला लाकूड लावलेले आणि ते घेऊन चाललं आम्ही की बाबा आम्हाला सरकारबद्दल काय म्हणायचे एवढंच फक्त, बाकी यामध्ये कुठल्याही प्रकारे मारामारी नाही किंवा लढाई नाही युद्ध नाही शिव्या देणं नाही असे कुठलेही प्रकार नव्हते, केवळ शांततेच्या मार्गाने एक मिरवणूक एक मोर्चा सरकारच्या विरुद्ध चालू होता. हे ब्रिटिश पोलिसांना बघवलं नाही आणि या ब्रिटिश पोलिसांनी काय केलं की या मोर्चावरती अचानक गोळीबार सुरू केला. आता अचानक गोळीबार सुरू केल्यामुळे आमच्या लोकांची जी काही सहनशीलता आहे ती संपली. सहनशीलतेची एक मर्यादा असते, तुम्ही आम्हाला लाठीने मारा आम्ही मार खाऊ, पण तुम्ही डायरेक्ट गोळ्याच घालतात आणि आमची लोकं मारून टाकतायत बरं काही दोष नसताना. बरं आमच्याकडे काही प्रमाणात बायका आहेत स्त्रिया आहेत त्यामध्ये, मग तुम्ही त्यांनाही मारतायत, तुम्ही लहान मुलांनाही मारतायत, त्यांनाही तुम्ही सोडत नाही आहेत म्हणल्यानंतर आमची सहनशीलता ही त्या ठिकाणी पूर्णपणे कमी पडली आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला. आमच्या लोकांनी हातामध्ये काय घेतलं तर मशाली घेतल्या, आमच्या लोकांनी हातामध्ये मशाली घेतल्या आणि त्या पोलिसांच्या मागे ते पळाले. ज्यांच्या हातामध्ये बंदूक आहेत ते पोलीस पुढं पुढं पळत आहेत आणि ज्यांच्या हातात मशाली आहेत ते लोक मागणं पळत आहेत. तुमच्या हातामध्ये जर समजा संख्या जास्त असेल तर तुम्ही कितीही मोठ्या ताकदीला वाकवू शकता. समोरच्याकडे बंदूक आहेत अगदी त्यांच्याकडे तोफगोळे आहेत तरी पण तुमच्याकडे संख्या जास्त असेल तर विजय तुमचाच असतो हे निश्चित आहे. इथंही तेच झालं, हातात बंदूक असणारे पोलीस पुढं पळतात आणि मागणं मशाली घेऊन लोक पळतात त्यांच्या इथनं त्यांच्या मागून. मग या ठिकाणी पोलीस पुढं पुढं हे लोक मागं मागं असं करत करत हे पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्यांनी पोलीस स्टेशन बंद करून टाकलं. त्यांना वाटलं चला आपण वाचलो, पण हे आमचे लोक इतके पेटले होते की पेटलेल्या लोकांनी अख्खाच्या अख्खं पोलीस स्टेशनच पेटवून टाकलं.
अख्खच अख्ख पोलीस स्टेशन पेटवून टाकलं मित्रांनो, आणि यामध्ये अनेक पोलीस जवळपास 20 पेक्षाही जास्त पोलीस काय झाले तर पूर्णपणे संपले, जाऊन खाक झाले। ही गोष्ट आमच्या महात्मा गांधींना कळाली। आमचे महात्मा गांधी हे बरोबर याच वेळेला बारडोली या गावामध्ये होते। कोणत्या गावामध्ये? बारडोली। बारडोली हे गाव कुठे आहे? तर गुजरात मध्ये आहे। गुजरात मध्ये असणाऱ्या बारडोली या गावामध्ये महात्मा गांधी होते। महात्मा गांधींना ही गोष्ट कळाली। बर, एक मात्र गोष्ट महत्त्वाची की त्यावेळेला कुठल्याही प्रकारे काय ते फोन नव्हते, मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, कुठल्याही प्रकारे असं सोशल मीडिया नव्हता, म्हणून बरं झालं। नाहीतर चौरी चौरा हा प्रकार घडला होता 5 फेब्रुवारी 1922 आमच्या महात्मा गांधींना लगेच कळाला असता, लगेच 2-3 मिनिटांमध्येच चौरी चौरामध्ये असं असं झालंय, लगेच बंद करून टाका। पण आमच्या गांधींना ही गोष्ट कळायला वेळ लागला। त्यांना ही गोष्ट कळाली कधी? त्यांना ही गोष्ट कळाली 12 फेब्रुवारीला। कधी कळाली मित्रांनो? 12 फेब्रुवारी 1922 महात्मा गांधींना कळालं की अरे 5 फेब्रुवारीमध्ये चौरी चौरा या गावामध्ये असा असा प्रकार घडला। बरं, आमचे महात्मा गांधी म्हणजे अहिंसा प्रिय, कुठल्याही प्रकारची हिंसा नाही, त्यांना हिंसा चालतच नव्हती। त्या कारणामुळे प्रत्येक लढाईचं उत्तर, प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे अहिंसेमध्येच आहे असं मानणारं हे एक व्यक्तिमत्व होतं। त्यामुळे त्यांना आम्ही महान आत्मा असं म्हटलं। बरोबर ना? महान आत्मा कोण असतो की त्याला तुम्ही कितीही बोला, कितीही मारा, काहीही करा, तो व्यक्ती तुम्हाला प्रत्युत्तर देत नाही, त्याला महान आत्मा म्हणतात। म्हणजे समोरच्याला मी मुस्कळीत मारतोय तरी तो प्रत्युत्तर देत नाही, शेवटी मी त्या पाया पडतो, अरे बाबा कोण आहेस तू, संत आहे, महात्मे आहेस काय बाबा? तसा आमचा हा व्यक्ती महान आत्मा असणारा महात्मा गांधी। मग या महात्मा गांधींना वाटलं की बाबा ही जी काही हिंसा झालेली आहे ती चुकीची आहे, आणि म्हणून महात्मा गांधींनी लागलीच असहकार चळवळ तहकूब केली। त्यांनी जी चळवळ तहकूब केली ती चळवळ असहकार चळवळ, आणि त्यासाठी एक करार केला, त्या कराराचं नाव बारडोली करार। काय कराराचं नाव मित्रांनो? बारडोली करार। या बारडोली करारानुसार असहकार चळवळ, असहकार चळवळ काय करण्यात आली? तर तहकूब करण्यात आली। आणि कधी केली तहकूब? तर 12 फेब्रुवारी 1922 केली। या पद्धतीने चौरी चौरा या घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्ट झाली तर उत्तर लिहायचं आपल्याला काय? असहकार चळवळ, पर्याय क्रमांक 3। क्लिअर आहे मुद्दा? सो या पद्धतीने ही असहकार चळवळ, आता लक्षात घ्या असहकार चळवळ म्हणजे नेमकं काय, तर सिंपल आहे, असहकार, असहकार। आजपर्यंत ब्रिटिशांना आम्ही जे सहकार्य केलं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आता आम्ही त्यांना असहकार्य करायचं, म्हणजे जिथं जिथं आजपर्यंत सहकार्य केलं तिथलं आता सहकार्य पूर्णपणे बंद करायचं, याला आम्ही नाव दिलं असहकार चळवळ। यामागं प्रेरणा काय होती, यामागं तत्व काय होतं? तर यामागं प्रेरणा होती महात्मा गांधींची, पण तत्व होतं लोकमान्य टिळकांचं। मित्रांनो आपल्याला एक माहीत असेल, लोकमान्य टिळक नेहमी असं म्हणायचे की अरे इंग्लंड, अरे इंग्लंड किती छोटा आहे बरं, इतका छोटा आहे, इतका छोटा आहे, इतका छोटा आहे की आमच्या भारतातल्या लोकांनी येऊन नुसते थुंकले, आमच्या भारतातल्या लोकांनी इंग्लंडमध्ये येऊन नुसतं थुंकलं तर अख्खाच्या अख्खा इंग्लंड वाहून जाईल, असं आमच्या लोकमान्यांचं वक्तव्य होतं। म्हणजे नुसतं थुंकलं तर अख्खाच्या अख्खा इंग्लंड वाहून जाईल, इतकं इंग्लंड, एवढंसं इंग्लंड, आणि या एवढ्याशा इंग्लंडने आमच्या देशावरती स्वातंत्र्य मिळवलं, किंवा सॉरी आमच्या देशावरती वर्चस्व गाजवलं। कसं असतं? कधी कधी समजा सिंपल गोष्ट बघा, आपण आपल्याकडे एखादा कुत्रा म्हणा किंवा एखादं मोठं जनावर म्हणा, त्याला ना काय म्हणू आपण, त्याला दोरी बांधून वगैरे त्याला लावून ठेवलेलं असतं किंवा बांधून ठेवलेलं असतं आपण, बरोबर आहे? आता त्याला काय वाटतं की अरे बाबा ती दोरी बांधून ठेवली, याचा अर्थ ती दोरी मला मालकाने बांधून ठेवलेली आहे, त्यामुळे मी काही ही तोडून जाऊ शकत नाही, त्यामुळे तो काय करतो, तो प्रयत्नही करत नाही, तो तिथलं तिथं फिरतो। खरं तर त्याच्याकडे ताकद इतकी असते की तो दोरी तोडून जाऊ शकतो, आरामात जाऊ शकतो तो, परंतु त्याला वाटतं की अरे नाही मालकाने मला बांधून ठेवलं आहे, त्यामुळे तो त्याच्या ताकदीचा वापरच करत नाही, शेवटी सडून म्हणजे बसून बसून त्याची ताकद तिथल्या तिथं सडून जाते। अशी स्थिती कुठे ना कुठेतरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। म्हणजेच काय लक्षात घ्या की आमच्या लोकांवरती मागच्या अनेक वर्षांपासून ब्रिटिशांची सत्ता होती, त्यामुळे या ब्रिटिश सत्तेला आम्ही परतवून लावूच शकत नाही आहे अशी एक धारणा, अशी एक भावना आमच्या लोकांची झाली होती। त्यामुळे या आमच्या लोकांमध्ये आता एक जागृती निर्माण करणं गरजेचं होतं की येस, तुम्ही या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढू शकतात,
नुसते लढू शकत नाही तर तुम्ही जिंकूही शकतात हे आता आम्हाला दाखवून द्यायचं होतं. आणि ते दाखवून द्यायचं असेल तर नक्कीच आम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि मग ते प्रयत्न लोकांच्या माध्यमातून करण्यासाठी महात्मा गांधींनी या वेगवेगळ्या चळवळी निर्माण केल्या. त्यातली एक चळवळ असहकार चळवळ. जोपर्यंत आम्ही ब्रिटिशांना सहकार्य करत राहू तोपर्यंत ब्रिटिशांना आमच्यावरती राज्य गाजवता येणार आहे. कारण विचार करा, तिकडनं आलेले काही मुडभर लोक हे आमच्या लोकांवरती राज्य गाजवत आहेत. कसे गाजवत आहेत? कारण आमचे लोक त्यांच्या मुडभर लोकांना मदत करत आहेत. नाहीतर समजून घ्या ना, तिकडनं समजा आलेले किती, 1 लाख लोक, चला 2 लाख लोक, बरोबर आहे. आणि आमच्याकडे किती आहेत? 30-40 कोटी लोक आहेत. म्हणजे 1 ते 2 लाख लोकांनी 30 ते 40 कोटी लोकांवरती वर्चस्व मिळवलेलं आहे. का वर्चस्व मिळवलेलं आहे? कारण 30 ते 40 कोटी लोकांना माहितीच नाही आहे की त्यांच्याकडे किती ताकद आहे. ही ताकद माहीत नसल्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्यावरती परकीयांचं आक्रमण आहे किंवा आमच्याकडं परकीयांचं राज्य आहे. हे राज्य जर उलथून टाकायचं असेल तर आमच्या या 30-40 कोटी लोकांनी जे ब्रिटिशांना मदत करतायत, सहकार्य करतायत, त्यांनी ते सहकार्य पूर्णपणे थांबवलं पाहिजे. मग कोणी सहकार्य केलेले? आमच्याकडच्या सैनिकांनी सहकार्य केलेले, ते बंद करा. आमच्याकडचे शिक्षक ब्रिटिश शाळेत जाऊन शिकवतात, बंद करा. आमच्याकडचे न्यायाधीश काय करतायत? न्यायाधीश न्यायालयात जाऊन तिथं काम करतायत, बंद करा. आमच्याकडचे लोक काय करतायत? तर ब्रिटिशांनी दिलेले अनेक प्रकारचे मान सन्मान पदव्या स्वीकारतायत, बंद करून टाका. आमच्याकडचे लोक काय करतायत? तर ब्रिटिश सरकारने आम्हाला सांगितलं, हां निवडणूक लढव, आम्ही लढवतोय. अरे नाही लढवायचं तुम्हाला, आमचा 100% आम्ही सहकार्य कर असहकार्यच करणार हे सांगा. जोपर्यंत आपण ते करून दाखवत नाही तोपर्यंत ब्रिटिश आपल्याला फारसं एंटरटेन करणार नाहीत. पण आपण एकदा ज्यावेळेस त्यांना दाखवू की यस आम्ही करू शकतो, आम्ही सर्व एक आहोत आणि आम्ही हे करू शकतो, आम्ही तुमचा विरोधही करू शकतो, त्यावेळेला 100% ब्रिटिश आपलं ऐकायला सुरुवात करणार आहेत. किंवा आपण त्यांनी आपलं ऐकावं म्हणून आपण त्यांना भाग पाडणार. सो मित्रांनो, यासाठीच ही असहकार चळवळ. त्यानंतर सायमन विरोधी सत्याग्रह, तर हा सिंपल आहे की बाबा सायमन आयोग जो होता आपल्याकडे, सायमन कमिशन, त्या सायमन कमिशन हे भारताला राजकीय अधिकार देण्यासाठी आलेलं होतं. पण राजकीय अधिकार द्यायचे भारतीयांना, पण जे द्यायचे जी समिती देणार आहे त्या समितीमध्ये मात्र एकही भारतीय नाही आहे. मग आता आम्ही कधी उठायचं, कधी खायचं, कधी प्यायचं, कधी झोपायचं, किती वेळ टी व्ही बघायचा, किती वेळ अभ्यास करायचा, हे सर्व काही शेड्यूल ठरवणारी एक समिती आहे. आणि त्या समितीमध्ये आम्हालाच घेतलं नाही आहे. तर आम्हाला चालेल का ते? तुम्हाला चालेल का? नाही चालणार ना, मलाही नाही चालणार, तुम्हालाही नाही चालणार. मग त्यावेळेसच्या भारतीयांना कसं चालेल? म्हणून भारतीयांनी त्याचा विरोध करण्यासाठी सायमन कमिशनला विरोध केला. सविनय कायदेभंग. सविनय म्हणजे काय लक्षात घ्या, सविनय याचा अर्थ काही कायदे हे असे आहेत की जे नीतिमत्तेला धरून नाही आहेत. मग जे कायदे अनिती म्हणजेच नीतिमत्तेला धरून नाही आहेत, अनितीच्या तत्वावरती तयार केलेले आहेत, अशा कायद्यांचा विनयाने भंग करायचा. सविनय म्हणजे कुठल्या प्रकारे लाठीचार्ज करायचं का, गोळीबार करायचं का, तलवारी घेऊन मारायला जायचं का, अजिबात नाही, विनयाने भंग करायचा. मग विनयाने जो भंग करायचा आहे त्याला आम्ही नाव दिलं सविनय कायदेभंग. आणि मग सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजे भारत छोडो. 1942 खूप झालं आम्ही होमरूल चळवळ केली, सहकार केली, कायदेभंग केली, खूप साऱ्या चळवळी आम्ही केल्या, वैयक्तिक सत्याग्रह केले, परंतु तुम्ही काय ऐकायचं नावच घेत नाही. आता बाद झालं, करेंगे या मरेंगे, एकतर तुम्ही नाहीतर आम्ही. अशा पद्धतीने ही शेवटची स्टेप म्हणून भारत छोडो. या पद्धतीने महात्मा गांधींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी निर्माण केल्या. आणि मित्रांनो, या चळवळींमुळे काय झालं तर आमच्याकडे जास्तीत जास्त लोक भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये सामील झाले. लक्षात घ्या मित्रांनो, सविनय कायदेभंग सारखी एक चळवळ ज्या चळवळीमध्ये आम्ही कशाचा विरोध केलेला होता, तर आम्ही विरोध केलेला होता 3 गोष्टींचा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिठाचा कर. कुठला? मिठाचा कर. या कराचा आम्ही विरोध केला. आता मिठाचाच कर याचाच विरोध का करायचा? ह्याचा विरोध करण्यामागे एक सिंपल गोष्ट आहे की मीठ ही अशी गोष्ट आहे की जी गरिबाला पण लागते, श्रीमंताला पण लागते. आता मीठ आपण पण खातो, झोपडपट्टीतला व्यक्ती पण खातो, आणि अगदी टाटा बिर्ला अंबानी पण खातो. नाही, पूर्वीच्या काळात टाटा बिर्ला म्हणलं जायचं, आता अंबानी आणि अदानी म्हणलं जायचं, नाही का, म्हणलं जातं म्हणजे. त्यामुळे आता अंबानी अदानी घेऊया आपण, नाही का. सो अदानी पण खातो, अंबानी पण खातो, आपणही खातो, मीठ तेच खातो, दुसरं काहीच मीठ. ब्रँड वेगवेगळे असतील नो डाऊट, परंतु मीठ मीठच आपण खातो आणि मीठ चवीसाठीच आपण खात असतो. म्हणजे मीठ ही अशी गोष्ट आहे की तो प्रत्येक जण खातात.
मग मिठावर जर कर लागलेला असेल आणि तो कर कमी करायचा असेल तर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. याचा अर्थ जर मी असे काही मुद्दे घेतले तर त्या मुद्द्यानुसार सर्वच व्यक्ती त्या ठिकाणी उतरतील. मी इथं धार्मिक मुद्दा घेऊन फायदा आहे का? नाही. कारण मी जर घेतला, समजा तो ब्रिटिश ह्यांचा घेतला, काय हिंदूंचा घेतला, तर मुस्लिम म्हणतील आमचं काय काम आहे, आम्ही नाही येणार. समजा मुसलमानांचा घेतला तर हिंदू म्हणतील आमचं काय काम आहे, आम्ही नाही येणार. तो सिंपल आहे ना. मग आम्हाला असा मुद्दा घ्यायचा आहे की जो मुद्दा सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीला ॲज अ भारतीय म्हणून मैदानामध्ये उतरवेल. मग तो मुद्दा काय आहे? मीठ आहे. ओके. त्यानंतरचा मुद्दा तो म्हणजे जंगल कायदे. कुठला मुद्दा मित्रांनो? जंगल कायदे. आता लक्षात घ्या, आपल्याकडे जंगलामध्ये अनेक आदिवासी लोक आहेत. आता आदिवासी लोक हे अगदी मिठाशिवाय सुद्धा जेवतात. त्यांना काय फक्त प्राणी घ्यायचं आहे, मारायचं आणि कच्चं मांस खायचं आहे. त्यांना काही मीठच पाहिजेले, मसालाच पाहिजेले, ते मसालाच कमी पडला, गरम मसालाच पाहिजेले, खडा मसालाच पाहिजेले, असले काही त्यांच्या गोष्टी असतात का? अजिबात नसतात. मग अशा ठिकाणी काय, तर बाबा या आदिवासी लोकांनी देखील आमच्या चळवळीमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी आदिवासी लोक, त्या लोकांना ब्रिटिशांचा काय त्रास आहे? तर जंगल कायदे. सॉरी, ब्रिटिश लोकांचे कोणत्या गोष्टींचा त्रास आदिवासी लोकांना आहे? तर जंगल कायदे. या ब्रिटिशांनी जंगल कायदे केले आणि जो नैसर्गिक या आदिवासी लोकांचा अधिवास आहे, लक्षात घ्या, नैसर्गिक अधिवास या आदिवासी लोकांचा तो कोणता आहे? तर हा संपूर्ण निसर्ग आहे, हे संपूर्ण जंगल आहे. तर या जंगलावरती ब्रिटिश सरकार बळजबरी करते की तुम्ही इथंच जावा, तिथंच जावा, इथंच जाऊ नका, तिथंच जाऊ नका. तर हे काही चालणार नाही. मग आम्ही या कायद्यांना पण विरोध करतो असं जर म्हटलं तर हा आदिवासी वर्ग देखील आमच्याबरोबर येणार. ओके. आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे आमचा शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी काय, तर जमीन महसूल. जमीन महसूल हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही शेतकऱ्यांसाठी पकडायचा, जेणेकरून तळागाळातला प्रत्येक व्यक्ती हा आमच्या या चळवळीमध्ये सहभागी होईल असा प्रयत्न महात्मा गांधींनी केला. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्ही हातात तलवार घ्यान, बंदूक घ्यान, लोकांना मारा अशा काहीही गोष्टी महात्मा गांधींनी सांगितलेल्या नाही आहेत. यामुळे महात्मा गांधी यांनी काय केलं की असे काही मुद्दे पकडले की ज्या मुद्द्यांच्या आधारावरती सर्वसामान्य व्यक्ती या चळवळीमध्ये समाविष्ट होईल, त्यासाठीची ही चळवळ सविनय कायदेभंग चळवळ. 1789 सुरू केलेलं मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. वृत्तपत्रासंदर्भातला हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडे भारतामधलं जे वृत्तपत्र आहे त्या भारतातल्या वृत्तपत्रांचा जर आपण विचार केला, भारतातील वृत्तपत्र या वृत्तपत्रांचा आपण विचार केला तर बघा, सर्वात पहिलं वृत्तपत्र आपण जर काढलं तर ते वृत्तपत्र आहे काय? त्या वृत्तपत्राचं नाव आहे द बेंगॉल गॅझेट. काय नाव आहे मित्रांनो? द बेंगॉल गॅझेट. द बेंगॉल गॅझेट हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र 1780 काढलेलं होतं बंगाल प्रांतामध्ये. ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर पहिलं वृत्तपत्र जे मद्रासमध्ये तयार करण्यात आलं, मग मद्रास प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र कुठलं होतं? त्या वृत्तपत्राचं नाव होतं मद्रास कुरियर. मद्रास कुरियर ह्या वृत्तपत्राची निर्मिती 1785 कुठं करण्यात आली? मद्रासमध्ये करण्यात आली. त्यामुळे याला आपण म्हणतो पहिलं मद्रासचं. त्यानंतर पहिलं मुंबई प्रांतातलं, मग पहिलं मुंबई प्रांतातलं वृत्तपत्र आहे बॉम्बे हेरॉल्ड. कोणतं आहे? बॉम्बे हेरॉल्ड. आणि हे वृत्तपत्र तयार करण्यात आलं 1789 कुठल्या प्रांतामध्ये? मुंबई प्रांतामध्ये. यामुळेच 1789 सुरू झालेलं मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर नाव आहे बॉम्बे हेरॉल्ड. काय नाव आहे मित्रांनो? बॉम्बे हेरॉल्ड. ओके. त्यानंतर बघा, प्रादेशिक भाषेतील पहिले वृत्तपत्र. ओके. प्रादेशिक भाषेतील पहिले वृत्तपत्र हे एक अतिशय महत्वाचं वृत्तपत्र आहे. आता प्रादेशिक भाषेतलं म्हणजे नेमकं कोणत्या भाषेतलं? तर प्रादेशिक भाषेतलं म्हणजे भारतीय भाषेतलं. मग आता भारतीय भाषेचा जर विचार केला तर भारतातल्या नेमक्या कोणत्या भाषेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वृत्तपत्र निघेल? बोला, गेस करा. आणि जर नसेल, म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, म्हणजे लगेच आम्हालाही कळेल की यस, आमचे बरोबर हुशार आहेत, की बाबा प्रादेशिक भाषेतलं पहिलं वृत्तपत्र नेमकं कोणत्या भाषेमध्ये मिळालं किंवा तयार केलं गेलं. लगेच गेस करा आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे.
सो लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर प्रादेशिक भाषेतलं पहिलं वृत्तपत्र हे बंगाली भाषेमध्ये, कोणत्या भाषेमध्ये, बंगाली भाषेमध्ये, आणि या बंगाली भाषेतल्या वृत्तपत्राचं नाव आहे समाचार, समाचार दर्पण किंवा दैनिक समाचार, दैनिक समाचार हे तयार करण्यात आलं 1818 ला कुठं, तर बंगाल प्रांतामध्ये। आणि मग त्यानंतर आपण ज्या प्रांतात राहतो ती महाराष्ट्र मराठी, म्हणून मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र, मग हे कोणतं वृत्तपत्र, हे वृत्तपत्र होतं दर्पण। कधी तयार करण्यात आलं, 1832 मध्ये, कुठे तयार करण्यात आलं, मुंबई प्रांतामध्ये। सो या पद्धतीने 1789 सालचं मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, तर बॉम्बे हेरॉल्ड, पण भारतातलं पहिलं कोणतं, तर बंगाल गॅझेट। त्याचप्रमाणे मद्रासमधलं पहिलं मद्रास सूर्य, प्रादेशिक भाषेतलं पहिलं बंगाली भाषेतलं दैनिक समाचार, आणि मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण 1832 मुंबई। या पद्धतीने भारतामध्ये तयार करण्यात आलेले हे काही पहिले वृत्तपत्र। वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या खात्यामध्ये लिपिक होते, खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो हा, कारण वासुदेव बळवंत फडके यांच्याबाबत जर आपण विचार केला तर ते सरकारच्या दोन खात्यांमध्ये लिपिक म्हणून काम करत होते। ओके, मात्र आता या ठिकाणी उत्तर कसं लिहायचं ते समजून घ्या। वासुदेव बळवंत फडक्यांच्या बाबत जर आपण विचार करायला गेलो तर अक्षर अत्यंत स्वच्छ सुंदर अशा प्रकारचं अक्षर, आणि त्या अक्षरामुळेच लिपिक म्हणून त्यांना कामावर घेतलं गेलं। अक्षर इतकं सुंदर आहे त्यामुळे लिपिक म्हणून यांचा वापर आपल्याला 100% होईल म्हणून यांना कामावर घेतलं गेलं। मग लिपिक म्हणून ते कामावरती रुजू झाले, ते पहिल्यांदा रेल्वे खात्यामध्ये, कुठे रुजू झाले, रेल्वे खात्यामध्ये। पण कालांतराने रेल्वे खात्यातून ते बाहेर पडले आणि ते गेले कुठं, लष्करी खात्यामध्ये। मग लष्करी खात्यामध्ये ते गेले आणि लष्करी खात्यातनं मग ते निवृत्त झाले। काय झाले, निवृत्त। आता निवृत्त झाले का नाही तर तसा वाद आहे त्याबाबत, कारण आपल्याला माहित असेल की लष्करी खात्यामध्ये ज्यावेळेला ते लिपिक म्हणून काम करत होते त्यावेळेला त्यांची आई आजारी पडलेली होती, आणि आई आजारी पडलेली आहे अशा वेळेला त्यांना त्यांच्या वरच्या साहेबांनी सुट्टी दिली नाही। मग सुट्टी दिली नाही, पुढचे अनेक दिवस गेले आणि त्यातच बातमी आली की त्यांची आई ही वारली। मग आई वारली म्हणल्यानंतर मात्र ते तडकाफडकी तिथनं निघाले, कुठल्याही प्रकारे रिझाईन वगैरे न करता ते तिथनं निघाले। त्यांना शेवटी त्यांच्या आईचं अंत्यदर्शन देखील घेता आलं नाही। ते भयानक चिडले, पुण्यामध्ये आले, पुण्यातून रानडेंना भेटले। पुणे सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावरती रानडे, ग वा जोशी यांसारख्या महान मवाळवादी नेत्यांना भेटले, मात्र कुठल्याही प्रकारे या दोघांचे विचार पटले नाही। आणि मग वासुदेव बळवंत फडके हे क्रांतिकार्याकडे वळाले। आपण एकच काम करायचं, काय काम करायचं, तर बाबा जे काही सावकार आहेत त्या सावकारांवरती धाडी घालायच्या, त्यांच्यावरती त्यांच्या घराला घरावरती दरोडा टाकायचा, चोरी करायची, त्यांच्याकडनं पैसा उचलायचा आणि तो पैसा सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटायचा। कारण आमच्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते नुकसान या सावकारी लोकांनी केलेलं आहे, आणि या सावकारी लोकांना जो काही आशीर्वाद येतो कोणाचा आहे, तर ब्रिटिशांचा आहे। मग ब्रिटिशांचा जर आशीर्वाद असेल तर आमच्याकडचे आधी जे ब्रिटिशमय झालेले आहेत, जे ब्रिटिशांच्या बाजूने आहेत, आधी त्यांची घरं फोडायची आणि मग ब्रिटिशांची घरं फोडायची, असा हा एक प्रयत्न वासुदेव बळवंत फडके यांचा होता, ज्यांना आपण आद्य क्रांतीवीर असं म्हणतो। तर याच वासुदेव बळवंत फडक्यांनी लिपिक म्हणून पहिल्यांदा रेल्वे खात्यात काम केलं होतं आणि नंतर लष्कर खात्यात काम केलं होतं। तुम्हाला जर विचारलं की नुसतंच कुठल्या खात्यामध्ये, उत्तर द्यायचे लष्कर खात्यामध्ये। पण तुम्हाला जर विचारलं की सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या खात्यामध्ये केलं, तर मात्र उत्तर द्यायचं तुम्हाला रेल्वे खात्यामध्ये। किंवा कधी कधी प्रश्न असाही येऊ शकतो तुम्हाला की बाबा एक लष्कर, दोन रेल्वे, तीन संरक्षण आणि चार वरीलपैकी, सॉरी चार मध्ये येणार की अ आणि ब दोन्ही बरोबर, म्हणजे एक आणि दोन दोन्ही बरोबर, मग अशाही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। परफेक्ट माहिती आपल्याकडे असेल तर प्रश्न कसाही विचारू दे, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला फक्त उत्तर लिहायचे। त्यामुळं जितकी जास्त ती माहिती परफेक्ट पद्धतीने घेता येईल तितका प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं उत्तर त्या ठिकाणी 100% बरोबर येईल। पुढचा प्रश्न बघूया, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी नेमकं कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली। आता सगळ्यात मूळ मुद्दा आहे
तो म्हणजे सरस्वतीबाई जोशी. नेमक्या कोण मास्तर हे नाव असं आहे की जे नावच आम्ही ऐकलं नाही तुम्ही म्हणू शकता आरामात, बरोबर आहे. मग लक्षात घ्या पहिली गोष्ट सरस्वतीबाई जोशी कोण, तर सार्वजनिक काका आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. कोण सार्वजनिक काका? सार्वजनिक काका म्हणजेच कोण? तर गणेश वासुदेव जोशी. ओके, गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका, म्हणजेच ग वा जोशी. ते जे काही ग वा जोशी आहेत सार्वजनिक काका आहेत, या सार्वजनिक काकांच्या धर्मपत्नी म्हणजेच कोण? तर सरस्वतीबाई जोशी. ओके, आता नवरा जर समजा समाज कार्य करत आहे, राजकीय कार्य करत आहे, तर आपण देखील अशा प्रकारचं कार्य करावं असा विचार या सरस्वतीबाई जोशींच्या मनामध्ये आला. बर, यासाठी नवऱ्याने देखील कधी त्यांना टोकलं नाही की अगं तू हे करू नको बर का, तू घराबाहेर पडू नको बर का. ते पूर्णपणे स्वतंत्र विचाराचे होते. तुला एक काम करायचं ना, तू कर, बिंदास कर, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा प्रकारचे विचारांचे ते होते. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, गवा जोशींनी तर आपल्या पत्नीला देखील हा फ्रीडम दिला आणि तुम्ही देखील समाज कार्य करा. ज्या पद्धतीने आम्ही पुरुषांचं संघटन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही स्त्रियांचं संघटन करा. पुरुषांचं संघटन करून फायदा आहेच आहे, 100% आहे, पण स्त्रियांचं संघटन जर केलं तर त्याही पेक्षा जास्त फायदा आहे. कारण आपण असं नेहमी म्हणतो की घरातली स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं. कारण सिंपल आहे ना मित्रांनो, एक लक्षात घ्या गोष्ट. आपण जर आपल्या घरामध्ये बघितलं, आपले आई आणि वडील, समजा आई एखाद्या प्रवचनाला गेली, एखाद्या कार्यक्रमाला गेली, तर त्या कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर त्या कार्यक्रमात काय काय ऐकलं, काय काय सांगितलं, ते मुलासाठी काय योग्य आहे ती मुलाला सांगते, मुलीसाठी काय योग्य आहे मुलीला सांगते, नवऱ्यासाठी काय योग्य आहे नवऱ्याला सांगते, सासूबाईंसाठी काय योग्य आहे सासूबाईला सांगते, प्रत्येकासाठी जे जे योग्य आहे ती प्रत्येकाला सांगत असते. पण वडील जर एखाद्या कार्यक्रमाला गेला तर तो घरी आल्यानंतर निवांतपणी पडलेला असतो, निवांत. ते काय असल्या गोष्टी बडबड करणार आहे का? अजिबात करणार नाही. हा, आजकालचे वडील जरा थोडे अपवाद आहेत त्याला, पण जे काही जुने पुराणे आपल्या काळातले वडील होते रागीट स्वभावाचे, तर ते वडील अशा गोष्टी कधीच सांगणार नाही आहेत. ओके, त्यामुळं तुमच्या घरामध्ये जर समजा तुमची जी स्त्री आहे, तुमची जी आई आहे, ती जर शिकली तर तुमची संपूर्ण फॅमिली शिकते. म्हणून जर आम्हाला भारतामध्ये अशा पद्धतीने ब्रिटिश वातावरण निर्माण करायचं असेल, आम्हाला सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा चळवळी घडवायची असतील, तर आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ते विचार रुजले पाहिजेत. आणि यासाठी स्त्रियांचं संघटन आवश्यक आहे. म्हणूनच सरस्वतीबाई जोशी यांनी याच स्त्रियांचं संघटन निर्माण केलं, त्याला नाव दिलं होतं आपण स्त्री विचारवती. स्त्री विचारवती ही संघटना त्यांनी या माध्यमातून स्थापन केली. ओके, सो लक्षात घ्या, सार्वजनिक सभा हे स्थापन केलेलं आहे कोणी? सार्वजनिक काका. स्त्री विचारवती सरस्वतीबाई जोशी. सत्यशोधक समाज हा स्थापन केलेला आहे महात्मा फुले यांनी. आणि परमहंस सभा ही स्थापन केलेली आहे दादोबा तरखडकर यांनी. ओके, या पद्धतीने आपल्याकडे सामाजिक सुधारणा घडवून आणणं आणि स्त्रियांना व्यासपीठ मिळवून देणं यासाठी जो प्रयत्न केला तो एका स्त्रीनी, त्यांचं नाव सरस्वतीबाई जोशी, आणि त्यांनी स्थापन केलेली संघटना स्त्री विचारवती. न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक सदस्य कोण असा आपल्याला विचारलेला आहे. आता हा प्रश्न बघितल्यानंतर मनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही न्यू इंग्लिश स्कूल म्हणलं की आमच्या तोंडात पहिलं उत्तर येतं लोकमान्य टिळक. आम्हाला दुसरं कोण माहितीच नसतं. सो मित्रांनो, आपला अभ्यास आहे ना तो डीप ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी कसं आहे, आजकाल येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला डीप विचारले जाणार आहेत. तुम्ही भलेही थोडा अभ्यास करा, हरकत नाही आहे, पण जो करताल तो एकदम परफेक्ट करा, डीपली करा, जेणेकरून तुमची क्वालिटी वाढली पाहिजे. प्रत्येक वेळेला क्वांटिटी वाढवण्यावरती भर देऊ नका, क्वालिटी वाढवण्यावर भर द्या. त्यामुळे जेवढं करताल त्याच्यावर जर प्रश्न आले तर 100% तुम्हाला ते मार्क मिळणार आहेत. त्यामुळे असे टॉपिक करा की जे टॉपिक वारंवार येतात, आणि जे टॉपिक करताल ते परफेक्ट करा, त्यात क्वालिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ती क्वालिटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच अशा प्रकारची उत्तरं आपले सुटतात. पुण्याबाहेरचा जो मुलगा आहे त्याला एकच माहिती की न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे टिळक, दुसरं काहीच माहीत नाही. हा बऱ्यापैकी तो पुण्यात राहिलेला असेल
तो तिथं जाऊन आलेला असेल तर नक्कीच त्याला कळतं की अरे नेमकं यामध्ये कोण कोण होते. सो लक्षात घ्या, न्यू इंग्लिश स्कूल याची स्थापना कोणी केली, तर यामध्ये संस्थापक सदस्य होते 3 जण. एक होते लोकमान्य टिळक, 2 होते गोपाळ गणेश आगरकर आणि 3 होते विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे गुरुस्थानी होते आणि या गुरूंचे 2 शिष्य, या गुरूंचे 2 शिष्य, ते शिष्य कोण आहेत, एक आहेत लोकमान्य टिळक आणि 2 आहेत गोपाळ गणेश आगरकर. म्हणूनच मित्रांनो, आज जरी तुम्ही न्यू इंग्लिश स्कूलच्या बाहेर गेलात किंवा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेलात टिळक रोडच्या, तर या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिला एक पुतळा बघायला मिळतो. तो पुतळा गोपाळकृष्ण हा पुतळा विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा आहे. का आहे, आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर हे गुरुस्थानी असणारं व्यक्तिमत्व होतं आणि या व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली या 2 तरुण मुलांनी म्हणजेच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी ही शाळा स्थापन केली. शाळेचं नाव काय, तर न्यू इंग्लिश स्कूल. मित्रांनो, मग याच नंतर दुसरी एक शाळा स्थापन केली होती नुमवी नूतन मराठी विद्यालय 1883 ला. ती देखील शाळा स्थापन करण्यामध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात मी ते शाळेचं नाव काय सांगितलं, कारण ती माझी शाळा आहे. सो थोडंफार तरी मला माझं सांगणं गरजेचंच आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. बरं, माझं आहे वैयक्तिक आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर असंही नाही बरं का. ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी शाळा आहे, त्यामुळे ती माहिती पाहिजे. त्यामुळे विष्णूशास्त्री चिपळूणकर हे जे समाजस्वरक आपल्याला माहिती आहेत किंवा त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, त्यामध्ये या 2 गोष्टी येणार आहेत. बरोबर आहे, त्यामुळं हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला विचारलंय अयोग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की गव्हर्नर दिलेले आहेत आणि त्या गव्हर्नरच्या काळात त्यांनी घेतलेले काही निर्णय किंवा गव्हर्नरच्या काळामध्ये त्यांचे जे काही धोरणं होती, त्या काळामध्ये घडलेल्या काही घडामोडी होत्या, त्या संदर्भातल्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यातली अयोग्य जोडी ओळखायची आहे. इल्बर्ट बिल कुणाच्या काळात आलं, तर यस लॉर्ड रिपन यांच्या काळात आलं. लॉर्ड रिपन यांचा कार्यकाल 1880 ते 1884. आणि इल्बर्ट बिल हे जे आहे हे 1883 या दरम्यान आलेलं होतं. त्यामुळे इल्बर्ट बिल हे प्रकरण कोणाच्या काळात घडलं, तर यस लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये घडलं. खालसाकरणाचं धोरण हे कोणाच्या काळात घडलं, तर यस लॉर्ड डलहौसीच्या काळात घडलं. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाल 1848 ते 1856. यांनी खालसाकरणाचं धोरण अवलंबलेलं होतं, यालाच आपण व्यपगत सिद्धांत असं देखील म्हणतो. काय म्हणतो आपण याला, व्यपगत सिद्धांत. भारतामधले वेगवेगळे संस्थानं, भारतातले वेगवेगळे प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात घेणं, यासाठी साम दान दंड भेद कुठल्याही गोष्टीचा वापर करायचा, पण तो प्रदेश ताब्यातच घ्यायचा, याला आपण नाव दिलं खालसाकरणाचं धोरण, यालाच आपण नाव दिलं व्यपगत सिद्धांत. बंगालची फाळणी कुणाच्या काळात झाली, तर यस लॉर्ड कर्झनच्या काळात. लॉर्ड कर्झनचा काळ हा साधारण 1899 ते 1905. आणि याच लॉर्ड कर्झनने काय केलं, तर बंगालची फाळणी केलेली होती 1905 साली. त्याच्या मागचं कारण काय होतं, तर बंगाल हा एक हे असं राज्य होतं की जे सर्वात मोठं राज्य होतं आणि या राज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं प्रमाण हे तुल्यबळ होतं. कसं होतं मित्रांनो, तुल्यबळ, म्हणजे जेवढ्या प्रमाणात हिंदू आहेत तेवढ्याच प्रमाणात मुसलमान आहेत. कसं असतं बघा, लक्षात घ्या की जर समजा एखाद्या वेळेला असं असेल की बाबा हिंदूंची संख्या खूप जास्त आहे आणि मुसलमान खूप कमी आहेत, तर मग हे मुसलमान दबकून राहणार आहेत. समजा मुसलमानांची संख्या खूप जास्त आहे आणि हिंदूंची संख्या खूप कमी आहे, तर हे हिंदू दबकून राहणार आहेत. ओके, पण ज्या वेळेला दोघांची संख्या तुल्यबळ असते, त्यावेळेला दोघांनाही एकमेकांबद्दल प्रचंड प्रमाणात भीती असते, आदरयुक्त भीती असते. कारण त्याला माहीत असतं की उद्या ज्याला मी जर याला मारलं तर हाही मला मारणार आहे, दोघांची ताकद तेवढीच आहे, त्यामुळे दोघंही तेवढ्याच प्रमाणात मार खाणार आहेत. मग मार द्यायचाच कशाला, आणि नाहीच दिला तर मार खायची गरजच नाही. सिंपल मुद्दा, बरोबर ना. म्हणूनच लक्षात घ्या की जे प्रचंड तुल्यबळ असतात ते कधीच लढत नाहीत, ते कधीच युद्ध करत नाहीत, कारण त्याला माहिती आहे की जर झालं तर नुकसान दोघांचंही होणार आहे. हा, पण एक अगदी उच्च लेवलला असतो आणि एक अगदी खड्ड्यातल्या लेवलला असतो, तर त्या दोघांमध्ये नेहमी वाद होतात आणि ते वाद होण्यासाठी कारणीभूत खड्ड्यातला व्यक्ती असतो, कारण खड्ड्यातल्या व्यक्तीला कोण किंमतच देत नाही.
त्याला कोण किंमतच देत नाही, त्यामुळे त्याला नेहमी वाटतं की आपल्याला कोणीतरी किंमत द्यावी. मग तो काय करतो, सगळ्यात वरच्या व्यक्तीला टार्गेट करतो. बरं, त्या वरच्या व्यक्तीला काहीच वाटत नाही, तो अरे मार तर मार इथं फटका मार काय जा लगेच निघून, त्याला काहीच वाटत नाही. उदाहरणार्थ भारत पाकिस्तान है ना, म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये काय की पाकिस्तान काय करतो बाबा, सिंपल की बाबा भारत म्हणजे एक हत्ती आहे आणि हा हत्ती चाललेला आहे आणि तिकडे शेजारी कुत्र आहे छोटंसं, ते भुंकतंय भुंकतं. बरं, हत्तीचे कान एवढे मोठे आहेत, ते म्हणते भुंक अजून किती भुंकायचे, माझे एवढे मोठे कान आहेत मला काहीच त्रास होत नाही. पण एकदमच कंटाळा आला हत्तीला, तर हत्ती काय करतं, नुसतं पाय उचलतं. पाय उचललं की कुत्र जातं लांब पोहून, 1.5-4 किलोमीटर म्हणजे 2-4 किलोमीटर लांब पोहून जातं कुत्र. ही कुत्राची स्ट्रॅटेजी असते. म्हणून तुल्यबळ असल्यानंतर कुठं ना कुठंतरी त्या दोघांमध्ये देखील ती ताकद असते, आणि ती जी ताकद आहे ती ताकद दोघांनाही एकमेकांच्या विरुद्ध शांत राहायला शिकवते. हे बंगालमध्ये घडलं आणि म्हणून बंगालमुळे संपूर्ण भारतातल्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये शांतता होती, एक वाक्यता होती, आणि हीच ब्रिटिशांना नको होती. म्हणूनच ब्रिटिशांनी 1905 बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून बंगालची फाळणी आम्ही केली तर आम्ही एका प्रांतामध्ये हिंदू बहुसंख्यांक ठेवू आणि दुसऱ्या प्रांतामध्ये आम्ही मुस्लिम बहुसंख्यांक ठेवू. मग जिथं हिंदू बहुसंख्यांक तिथं मुस्लिम अल्पसंख्यांक, दोघांमध्ये वाद. जिथं मुस्लिम बहुसंख्यांक तिथं हिंदू अल्पसंख्यांक, त्या दोघांमध्ये वाद. आणि वाद जितके जास्त तितका फायदा आमचा, फोडा आणि राज्य करा. बरोबर आहे, डिवाइड अँड रूल ही संकल्पना यामधनं त्यांना फॉलो करायची होती. त्यानंतर काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन. तर बघा, लॉर्ड लिटन यांचा कार्यकाल 1876 ते 1880, तर ही जोडी मात्र पूर्णपणे चुकीची, कारण काँग्रेसची स्थापना झालेली आहे 1885. ओके, पण लॉर्ड लिटनचा कालावधी काय आहे, 76 ते 80. मग काँग्रेसची स्थापना जी 1885 झाली, त्यावेळेला गव्हर्नर कोण होता, तर त्यावेळेला गव्हर्नर होता लॉर्ड डफरिन. काय नाव आहे त्यांचं, लॉर्ड डफरिन. सो ह्या पद्धतीने अयोग्य जोडी ओळखा, प्रश्नात पर्याय क्रमांक 4. भारतीय राष्ट्रीय सभेच्या फैजपूर अधिवेशनाचं अध्यक्षपद कुणी भूषवलं असं आपल्याला विचारलेलं आहे. आता फैजपूरचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाबद्दल थोडीशी साशंकता आपल्याला बघायला मिळते, कारण काही पुस्तकामध्ये फैजपूरचं अधिवेशन हे 1936 दिलेलं आहे आणि काही पुस्तकामध्ये हे अधिवेशन 1937 दिलेलं आहे. ओके, त्यामुळे थोडीशी साशंकता या ठिकाणी आहे. ओके, तर लक्षात घ्या, आपल्याला जसा पर्याय येईल त्याप्रमाणे उत्तर लिहायचे, कारण आता असं झालेलं आहे की आयोगाने दोनदा याबद्दल प्रश्न विचारला आणि एकदा उत्तर दिले 36, एकदा उत्तर दिले 37. त्यामुळे थोडीशी साशंकता आहे, द्विधा मनस्थिती आहे. त्यामुळे एकतर असा प्रश्न तुम्हाला येणार नाहीच, आणि जर आलाच तर त्याला तुम्ही पर्यायाप्रमाणे टॅकल करणं आवश्यक आहे. ओके, जसा पर्याय असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं उत्तर बदलणं अपेक्षित आहे, पण 36 आणि 37 35 किंवा 38 घ्यायची गरज नाही. सो लक्षात घ्या, फैजपूरचं अधिवेशन जे आहे हे अधिवेशन फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी झालेलं आहे. ओके, आता लक्षात घ्या, फैजपूरचं जे अधिवेशन आहे ते एका छोट्याशा खेडेगावात झालेलं आहे आणि ग्रामीण भागात झालेलं काँग्रेसचं हे त्यामुळे पहिलं अधिवेशन आहे. ओके, फैजपूर एक छोटंसं खेडेगाव आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील हे काँग्रेसचं कसं आहे, पहिलं अधिवेशन. आता ग्रामीण भागातलं हे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आणि मग या अधिवेशनाचं जे काही अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, शिवाय या अधिवेशनाची जी जय्यत तयारी आहे ही जय्यत तयारी करण्याचं काम एका मराठी व्यक्तीने केलेलं होतं. त्यांचं नाव होतं साने गुरुजी. काय नाव होतं मित्रांनो, साने गुरुजी. अशा पद्धतीने काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूर 1936, अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू आणि या अधिवेशनाची जय्यत तयारी करण्याचं काम एका मराठी काँग्रेस नेत्याने केलं. त्यांचं नाव साने गुरुजी. भारत छोडो आंदोलनामध्ये प्रतिसरकार कोठे स्थापन करण्यात आले,
असं आपल्याला विचारलेलं आहे. सो लक्षात घ्या, कुठल्याही चळवळीचा शेवट हा नेहमी करेंगे या मरेंगे या गोष्टीने असतो. किंवा कुठली चळवळ शेवटी करेंगे या मरेंगेपर्यंत येऊन पोहोचते, कारण तुम्ही अनेक प्रयत्न करतात पण तुम्हाला यश येत नाही, शेवटी तुम्ही ठरवता ते करेंगे या मरेंगे, तू नाहीतर मी. एक कोणतर जिवंत राहणारे होऊन जाऊ दे आता बाबा, बस झालं नाटकं ते तू मेमे करण्याची, असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येतच असतो. आणि त्यामुळे प्रत्येक चळवळीचा शेवट हा जर योग्य झाला तर ठीक, पण नाहीतर त्याचा शेवट हा करेंगे या मरेंगे म्हणजेच छोडो भारत यानुसार येऊ शकतो. सो लक्षात घ्या, करेंगे या मरेंगे ही एक त्यातलं काय म्हणू आपण त्याला, एक गांधींनी लोकांना दिलेला संदेश होता आणि त्या चळवळीचं नाव होतं छोडो भारत. ही चळवळ 1942 ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झालेली होती. ओके, ऑगस्ट महिन्यामध्ये ही चळवळ 8 ऑगस्ट 1942 सुरू झालेली होती. या चळवळीला सुरू करण्याचं श्रेय हे अर्थात कुणाला जातं तर महात्मा गांधी यांना. आता या आंदोलनामध्ये आंदोलनाचं जे स्वरूप होतं ते स्वरूप काय होतं तर ते स्वरूप होतं तीन प्रकारचं स्वरूप होतं. त्या तीन प्रकारामधला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार असा आहे की बाबा आजपर्यंत भारतीयांनी वेगवेगळ्या चळवळी केल्या, परंतु या प्रत्येक चळवळी ब्रिटिशांनी हळून पाडल्या. मग यासाठी ब्रिटिशांना नेमकं कोणती गोष्ट मदतशीर ठरते आपल्याला ती शोधायची आहे, आणि पहिल्यांदा चळवळ करण्याच्या आधी ती गोष्ट हळून पाडायची आहे. ओके, सो लक्षात घ्या, या ठिकाणी काय केलं की या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उठाव किंवा चळवळ, उठाव किंवा चळवळ दडपून टाकण्यासाठी जे मदतशीर आहे किंवा मदतशील आहे ते संपवणे. ओके, त्यानंतर जो काही उठाव करायचा आहे तो उठाव भूमिगत स्वरूपाचा करणं, भूमिगत उठाव. आता भूमिगत म्हणजे काय की नेमकं उठाव कोण करतं हे ब्रिटिशांना कळूच द्यायचं नाही, जेणेकरून ब्रिटिशांना कुणाला पकडायचं हे कळणार नाही, आणि जर कुणाला पकडायचं हेच नाही कळलं ब्रिटिशांना तर कुठल्याही प्रकारे तो उठाव दडपता येणार नाही. त्यामुळे उठाव दडपून टाकण्यासाठी काय उपयोगाचं आहे तर बाबा रेल्वे उपयोगाची आहे, रेल्वेचे रुळं उपटून टाका, तारयंत्र तारच तोडून टाका, डाक ऑफिस किंवा डाक घर तिथले जे काही पोस्ट मास्टर आहेत त्यांनाच गायब करून टाका, रस्ते तिथले जे काही फ्लायओव्हर असतील किंवा नदीवरचे पूल असतील किंवा विशिष्ट रस्ते असतील ते उडवून टाका, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही करा. जर या प्रकारच्या गोष्टी तुम्ही केल्या तर कम्युनिकेशनचं साधनच बंद होईल, आणि कम्युनिकेशनचं साधन बंद झालं तर नक्कीच आपण जे काही उठाव करू त्या उठावाला दडपून टाकण्याचं काम ब्रिटिश सरकार करणार नाही. दुसरी गोष्ट भूमिगत, आधी ते केलाय करायचं आणि मग ॲक्च्युअल उठावाला सुरुवात करायची, आणि त्या उठावानंतर आपण जागोजागी काय करायचं, जागोजागी जे ब्रिटिश सरकार आहे, ब्रिटिश प्रशासन बंद करून भारतीय शासन लागू करणं. आता भारतीय शासन लागू करणं म्हणजे काय, तर भारतीय शासन लागू करणं म्हणजेच प्रति सरकार. काय मित्रांनो, भारतीय शासन लागू करणं म्हणजेच प्रति सरकार. तर हे प्रति सरकार त्या ठिकाणी काय करायचं, स्थापन करायचं असं धोरण हे होतं. आणि मग या धोरणानुसार आपल्याकडे प्रति सरकार स्थापन केले गेले बालिया उत्तर प्रदेश, मिदनापूर पश्चिम बंगाल, त्याचप्रमाणे सातारा महाराष्ट्र, या तीनही ठिकाणी अशा प्रकारचे जे काही प्रति सरकार आहेत ते स्थापन झाले. त्यातलं बालिया हे पहिलं प्रति सरकार होतं आणि सातारा हे सर्वाधिक काळ चाललेलं प्रति सरकार होतं. त्यामुळे उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. सो ह्या पद्धतीने आपल्याकडचे राष्ट्रीय स्तरावरचे जे काही घडामोडी आहेत त्या घडामोडींमधले PYQs, त्यातलाच पुढचा हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून 1877 दिल्ली दरबारामध्ये कोण उपस्थित होते असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे भारतामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय दरबार भरले त्यातला हा एक महत्त्वाचा दरबार होता. त्याचं साल होतं 1 जानेवारी 1877. आपल्याकडे ब्रिटिशांची जी राणी आहे त्या ब्रिटिश राणीला 2 पदव्या बहाल करायच्या होत्या. ब्रिटिश राणीला 2 पदव्या बहाल करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. किंवा 2 पदवे बहाल करायचे होते यासाठी याच आयोजन केलं गेलं असं आपण म्हणूया. ओके, मग आता 2 पदव्या कोणत्या होत्या? एक होती हिंदुस्थानची साम्राज्ञी, हिंदुस्थान साम्राज्ञी, आणि जी दुसरी पदवी होती ती होती कैसर ए हिंद. लक्षात घ्या, हिंदुस्थानची साम्राज्ञी व कैसर ए हिंद अशा 2 पदव्या या ब्रिटिश राणीला दिल्या गेल्या, ज्यामध्ये ती आता हिंदुस्थानची राणी म्हणून देखील ओळखणार आहे. मग यासाठी जो काही कार्यक्रम भरला होता तो कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती, त्या ठिकाणी खुद्द राणी देखील उपस्थित होती. मग अशा ठिकाणी स्वदेशीचा प्रचार करता यावा म्हणून स्वतःच्या हाताने विणलेलं खादीचं कापड परिधान करून एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं नाव होतं गणेश वासुदेव जोशी. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याकडे स्वदेशी स्वदेशी चळवळ जी आहे ही चळवळ जर आपण बघितलं तर ती राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवणारं पहिलं व्यक्तिमत्व, राष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवणार पहिलं व्यक्तिमत्व कोण होतं? ते होते गणेश वासुदेव जोशी. ओके, गणेश वासुदेव जोशी हे त्या संदर्भातलं पहिलं व्यक्तिमत्व होतं. त्याचप्रमाणे जर आपण विचार करायला गेलो, लक्षात घ्या, त्याचप्रमाणे आपण जर विचार केलं तर ऍक्च्युली हे जे चळवळ आहे किंवा हे जे काही स्वदेश आहे, स्वदेशी ही संकल्पना, ही संकल्पना प्रत्यक्ष चळवळीमध्ये वापरण्याचं काम, प्रत्यक्ष चळवळीत ती गांधींनी. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर स्वदेशी प्रचार व प्रसार भारतीयांमध्ये कोणी केला? भारतीयांमध्ये करणारे कोण होते? तर ते होते लोकमान्य टिळक. कोण होते मित्रांनो? लोकमान्य टिळक. सो ह्या पद्धतीने स्वदेशी ही संकल्पना राष्ट्रीय स्तरावरती पहिल्यांदा कॉइन केली ती गवा जोशींनी. त्याचप्रमाणे स्वदेशी प्रत्यक्षात वापरली गेली चळवळीमध्ये महात्मा गांधी असहकार चळवळीमध्ये, आणि ती लोकांच्या मनामध्ये निर्माण केली किंवा ज्याचा लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार केला तो आपल्या चतुःसूत्रीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी. सो या पद्धतीने ही स्वदेशी यासाठी आपल्याकडे 1 जानेवारी 1877 दिल्ली दरबार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. दिल्ली दरबार हा होता पहिला दिल्ली दरबार, पहिला दिल्ली दरबार. मग दुसरा दिल्ली दरबार हा 1903 भरला होता आणि तिसरा दिल्ली दरबार हा 1911 भरला होता. एकूण दिल्ली दरबार हे केवळ 3, त्यातला पहिला 1877, दुसरा 1903 आणि तिसरा 1911. या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडच्या राष्ट्रीय चळवळी आणि एकंदरीतच जे PYQs विशिष्ट ग्रुपमध्ये घेता येत नाहीत अशा प्रकारचे PYQs आपण या आपल्या टॉपिकमध्ये घेतले. मित्रांनो यापुढे आपल्याला इतरही विषयांचे PYQs बघायचे आहेत. सो रोज सकाळी 11 आपण यासाठी भेटत जाऊया, अर्थात आता यापुढे इतर विषयांच्या गोष्टी चालू होतील. सो धन्यवाद मित्रांनो आणि बेस्ट लक. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.